एआयएन न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा। वाळूज महानगरात शिवसेनेच्या वतीने वाढत्या महागाईच्या विरोधात ठिकठिकाणी स्वाक्षरी घेऊन जनआक्रोश मोहीम बुधवार रोजी घेतली। यावेळी महाराणा प्रताप चौक, ओएसएस चौक, दौलताबाद, सिडको, तिसगाव आदी भागात केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून जनआंदोलन करण्यात आले। वाळूज महानगरात शिवसेनेच्या वतीने वाढत्या महागाईच्या विरोधात ठिकठिकाणी स्वाक्षरी घेऊन जनआक्रोश मोहीम बुधवारी घेण्यात आली। यावेळी महाराणा प्रताप चौक, ओएसएस चौक, दौलताबाद, सिडको, तिसगाव आदी भागात केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले। आक्रोश मोहीम शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले। यावेळी उपजिल्हा प्रमुख बप्पा दळवी, तालुका प्रमुख हनुमान भोंडवे, शहर प्रमुख श्रीकांत साळवे, उपतालुका प्रमुख बबन सुपेकर, गणेश नवले, कैलास भोकरे, राजन सोमासे, लखन सलामपुरे, दीपक कानडे, अमोल पोटे, माऊली गायकवाड, महिला आघाडी जयश्री घाडगे, वडगाव ग्रामपंचायत सदस्य मंदा भोकरे, युवा सेना तालुका प्रमुख राजेश कसुरे, तिसगावचे माजी उपसरपंच विष्णू पाटील जाधव, उषा हांडे, तिसगाव ग्रामपंचायत सदस्य रेखा सूर्यवंशी, गोदावरी कोल्हे, शिवसैनिक गणेश पाटील कोल्हे, युवा ते संकल्प गायकवाड, सिडको विभाग प्रमुख राजन सोमासे, आयटी सेलचे अमोल पोटे, बिबन सय्यद, रंगनाथ हनवते, लखन सलामपुरे, रुक्मिणी सागोळे, दुर्गा मिसाळ, कल्पना वाघमारे आदींनी या मोहिमेत सहभाग नोंदवला। चंद्रकांत चाबुकस्वार, एआयएन न्यूज, वाळूज महानगर।